विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे. आणि बघा, दोघांची उद्दिष्ट एकच आहे, काही उद्दिष्टमध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही. मराठ्यांना आरक्षण मिळावं, आणि हे ते म्हणत नाही किंवा मी म्हणत नाही, ते खुद्द आमचे पंजोबा राजेजी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 50% जे आरक्षण दिलं, अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट. आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे, ती माझीसुद्धा ती भूमिका आहे. आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा झाली. नाही हे बघा, बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत. म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही, पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत. आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला. मागण्या जर मॅचच होत नसल्या असत्या तर आलो नसतो. पण हे बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या सरकारचं बोलणंसुद्धा चालू आहे, त्यांची अनेक मीटिंग झालेले. मग सरकारने सुद्धा स्पष्ट बोलायला पाहिजे ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे, जे 10% आरक्षण दिले म्हणतात, मी टिकणार कसं? जुना अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोनदा उडलेले. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. आता मी काय जास्त जात नाही. आज एकंदरीत चर्चा चांगली झाली, एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी, सगळ्या त्यांच्या आठवणी असेल, माझ्या आठवणी असेल, मी किती अडचणीतून गेलो. म्हणजे आज हे तर शेतकऱ्यांचं मूल आहे. आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत ना, नुसतं आम्ही आमच्या बायोडेटामध्ये काय लिहितो, शेतकरी. तुमचं ऑक्युपेशन काय? शेतकरी. हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मूल आहे, शेतकऱ्यांचं मूल आहे. म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचती आहे, माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच जाण आहे. ह्या सगळ्या चर्चा छान चर्चा झाली. म्हणजे मला वाटतं एक 5-6 वर्षानंतर चांगले एक 2-2.5 तास चांगले निवांत बसलो. म्हणजे 3 तास बसलो. मलाही पटलं, एक पिक्चर चांगला निघाला. पिक्चर चांगला, आम्ही एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजू. आता हे सगळ्या जर तरच्या गोष्टी तुम्ही बोलायला लागल्या, मी इकडं का आलो, का भेटायला आलो, हे काही लपवण्या सगळी गोष्ट नाही ना. शेवटी 29 तारखेला तेच भूमिका जाहीर करणार आहे. पण तुम्ही जर म्हटला तर आत्ताच भूमिका जाहीर करा, असं होऊ शकत नाही. आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं, हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं. म्हणजे त्यांचा सुद्धा काही शब्द आहे ना, त्यांना सुद्धा विचार ते करणार आहे. अनेक गोष्टी तिला लागून तिला काही 1 मिनिटात झालं असं होत. आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणूनच आहे इथं. काही प्रस्ताव दिला असा आहे की? नाही नाही, प्रस्ताव काही दिला नाही. आपण जर प्रस्ताव कोणाला द्यायचा असतो जो आपला नाही येतो, आपलाच आहे, कशाला प्रस्ताव द्यायचा? आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात, तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहेत. तुम्ही दोन पक्ष मिक्स करू नका. नाही, तुम्ही मिक्स करू नका की सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं. छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले, त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होतो. पण मी माझे वडील आल्यामुळे माझा विषय संपला. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो, प्रामाणिकपणाने प्रचार केला. माझ्या इतका प्रचार कुणीच केला नसेल हेही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि मी म्हणजे काय म्हणताला समाधानी जे काय मी केलं. आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत. हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल. आणि मला वाटते मला सुद्धा, मग मी काय तुमचं म्हणणं, मी गरीब असायचं का कुठली? त्यासाठीच बाहेर पडलो ना मी. नाही, वडिलांच्या विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही? नाही, त्यांचा पक्ष असेल ना वेगळा, त्यांचा पक्ष वेगळा असेल, आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे. भूमिका कुठली आहे? शेवटी शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही. जो विचार आहे तो बेस तर क्लिअर आहे. आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार? मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तिथं. उलट मला स्वतः माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला स्वतः पळायचं ना महाराष्ट्रभर. ज्यावेळेस राजकीय चर्चा होता त्यावेळेस ते पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं होतं. कोणाच्या वेळ राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाची किंवा दोन व्यक्तीच्या, आता पुढे बसायचं कधी ठरलंय का? आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठे? त्यांनी सांगितलं ना 29 तारीख, 29 तारीख त्यांची आहे. आमची नाही तारीख, ती त्यांची आहे. मला तारीख नेऊन आलो मी. आणि मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला. माझा अधिकार बघतो. आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाहीत माझ्याशिवाय.
किंवा छत्रपती घेण्याच्या व्यक्तीशिवाय नाही. मी नशिबवान नाही आहे, ते घराणं जेवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात, त्या घराण्याला सन्मान देतात. मी संभाजी छत्रपती मोठा नाही आहे, ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात. आणि मला सार्थ अभिमान आहे, ते माझा त्या घरात माझा जन्म झाला आहे एवढंच ते जुळते. नाही अजूनही काही निश्चित झालेलं नाही आहे. जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेळ करेक्ट येईल त्या मी सांगेन. तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच, मात्र जे त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्या, मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करायला, ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात. आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे, पूर्वीच आरक्षणही मिळायला पाहिजे होतं. 1967 आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला, पण आज का मिळत नाही? आज सरकार सगळेजण म्हणतात द्यायचं आरक्षण, आम्ही दिलंय म्हणतात, हां विरोधी पक्षातले सुद्धा म्हणतात आणि सत्तेतले सुद्धा म्हणतात, पण ही टिकणार का ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन. आणि सगळे सगळे चांगले लोक येतील ना, अनेक ठिकाणी खतखत आहे, अजून ओपन व्हायचं राहिलं आहे, खतखत आहेच असती, ते सगळे येणारच आणि सगळ्यांना घेऊन जात. आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं? हा अजून ते त्यांची भूमिका 29 तारखेला जाहीर करणार आहेत. हा मी मला असं वाटलं की आपण यावं, आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो आणि म्हणून त्यांना संघर्ष शोध सगळे म्हणतात. आज पण कुणी केलं का एवढं आमरण उपोषण कोणासाठी? त्यांनी केलेलं आहे. मी सुद्धा 4 दिवस केले, मला माहिती आहे किती त्रास होतो मुंबईत. 4 दिवस त्रास झाला, मला 5वा दिवस वाटलं बा मटण केव्हा जाऊन खाऊ. आता ते ठीक आहे, मी त्या घरात जन्म झाला म्हणजे आम्हाला ह्या गोष्टी जरा हे आहे, पण तो माणूस तर तसा नाही. ही व्यक्ती म्हणजे 17 दिवस आमरण उपोषण करते, ह्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे ना. आणि ते कौतुक करण्यासाठी मी आज आलो. झालं एक महिना वेळ दिला होता जरांगे पाटील, खंबीर आहेत यावर बोलायला, मला काही बोलायची काही गरज नाही. आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा, कसं आंदोलन न्यायचं, कुठपर्यंत न्यायचं, कसं सरकारला प्रश्न विचारते, एकदम तयार तालमीत तयार झालेला पहिलं होण्यात. राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडीची, राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचेच आहे, ते आमची भेट होईल, अजून काही भेट झाली नाही या संदर्भात. बोलले राजेसाहेब, बोलल्यावर नाही बोलायला पाहिजे. मी काय म्हणलं? वेपन लेपन लेपन झाली. राजेसाहेब विचारपूस करायला आले तब्येतीची, ते म्हणले तसे थोडेफार चर्चा तर झाली, तर आता आम्हाला 29 तारखेला त्या भूमिकेत जायचंच म्हटल्याच्यानंतर चर्चा तर झालीच त्यात करणे. पण राजगादीचा आम्ही सन्मान करतो प्रत्येक वेळेस आणि करत राहणार आयुष्यभर. बस बाकीची काही चर्चा नाही जास्तीची. काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा काय आपण सोबत आलं पाहिजे, का विधानसभेची मागणी त्यांची मागणी येतच आहे. लजबिया कर्म असेल तुम्ही उकरून काढी त्यांनाच. पण थोडं थोडं शिकलो आहे मी की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्या, तू समाजकारणात कसा कसं सांगतो सांगू नको असं बरेच जाणकार सांगतात. जाणकारची टोळी बी आपल्याकडून बरीच मोठी उभा राहिली. काय बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आहेत. आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे. त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात. इथं उघड करणाऱ्याला यशाची पायरी लवकर नाही चढता येत. म्हणून हे जर 29 तारखेला ठरलं
पाडायचे का उभा करायचे, तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे. गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे इथं सगळ्या जाती धर्म आले, इथं कोणी एक नाही, मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले. कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार. आता समीकरणं बघतोय कसं कसं चाललं आहे, कसं कसं होत आहे. 29 तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे, कारण मला मालक समाज आहे ना, मला 29 समाजाचा विचार घ्यायचा आहे. मालकाला विचारून ठरवायचं सगळं की काय करायचं आहे, पुढं जायचं आहे की नाही जायचं, 29 क्लिअर होईल. राजेसाहेबच म्हणून नाही तर मी सगळ्या संघ जुळते, राजगादीशी का जुळू नये. विचार त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्मातले यावेळेस उठाव करायचा म्हणताय. देणारं बनायचं सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरिबांची. बरं का होऊ नये, बरं का असं काय आहे का की त्यांच्याच नावावरती कायम आहे का असं कायद्यात घटनेत असं लिहिलं आहे का गरिबांनी जायचं नाही, शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही, नोकरदार वर्गाने जायचं नाही, ट्रकवरच्या एसटीवरच्या ड्रायव्हरनं तिथं जायचं नाही, हमाली करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही, शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं नाही, असं काय आहे का. कोणी पण जाऊ शकतो ना बाबा, आमची 75 वर्षात लाटच नाही आली. लाट कोणाची तरी आली, या नेत्याची आली, त्या नेत्याची आली, त्या पक्षाची आली. गरिबाची लाट आली ना, गरिबाची लाट आली तरी तीच, आणि त्यांची लाट आली तरी तीच, का जाऊ नये. गरिबाच्या याच्यात, शेतकऱ्यांच्या याच्यात, सगळ्या जाती धर्मांच्या समाज बांधवात हुशार लोक नाही आहेत, ते चालू शकत नाहीत काय, चालू शकतात ना, जाऊ द्या एकदा. फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आली, गरिबांना देणारं बनायचं असलं, शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले, गोरगरिबांना न्याय द्यायचा असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे. सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खरा नेता.